विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बघा, या आठवड्यात आपण विज्ञान दिन साजरा केलेला आहे 28 फेब्रुवारीला. आणि या आठवड्यात आपण दररोज नवनवीन विज्ञानाचे प्रयोग शिक्षकांच्या माध्यमातून सोबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा बघत आहोत, बरोबर आहे. आणि आज मी असा एक प्रयोग तुम्हाला दाखवणार आहे की जे आपल्या दैनंदिन परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं आणि ते निर्मिती सुद्धा आपण करू शकतोय. आता अलीच्या कालावधीमध्ये आपल्या सिलेंडरचे दर खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा बोजा येत आहे. एक हा प्रोजेक्टचं नाव आहे, या प्रयोगाचं नाव आहे मी घेऊन आलेल्या बायोगॅस. काय बायोगॅस? म्हणजे जैविक घटकांचा वापर करून गॅस निर्मिती करणे आणि ती गॅस आपण आपल्या घरी स्वयंपाकासाठी किंवा इंधन म्हणून विविध गोष्टींसाठी वापरू शकतो. पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडे वापरायची, बरोबर आहे. मग त्यानंतर हळूहळू रॉकेलचा उपयोग केला जाऊ लागला, म्हणजे स्टोव वगैरेचा यूज केला जाऊ लागला. आता कोळशांच्या आपण शेगड्या पण बघतो, बरोबर की नाही. पण त्याहून पलीकडे तंत्रज्ञानात अशी काही प्रगती झालेली आहे की जे काही जनावरांचं शेण असतं किंवा जैविक गोष्टी असतात ज्या कुजतात आणि कुजलेल्या गोष्टीतून जो गॅस निघतो तो म्हणजे एक प्रकारचा बायोगॅस, त्याला आपण बायोगॅस म्हणतो, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट कुजत असते. तुम्ही एक गोष्ट आठवत असेल, तुमच्या घरी पापड आंबवून टाकायला ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी आई जेव्हा हे बनवते पापड तर त्याचे आंबून टाकते आदल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला उघडून बघितलं तर वरवर तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतील, फेस आलेला दिसेल आणि आंबट वास पण आलेला दिसेल. म्हणजे काय? तर ती कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक जैविक वस्तू ही कुजत असते, लक्षात घ्या. पण इथे जो आपण प्रोजेक्ट घेतलेला आहे तो प्रोजेक्ट आहे एक बायोगॅसचा, ज्या ठिकाणी मी फक्त गाईच्या शेणाचा उपयोग केलेला आहे. इथे एक बॉटल आहे, यासाठी मी कोणते कोणते साहित्य उपयोगात आणलेलं आहे बघा. एक 2 लिटरची पाण्याची बाटली, त्याच्यानंतर एक जे हे असतं पाईप, सलाईनचं पाईप असतं, त्याला एक छोटीशी निडल पण लावलेली लोखंडी, आणि गॅस चालू बंद करण्यासाठी या सलाईनच्या पाईपला एक बटन पण दिलेलं आहे, कंट्रोल दिलेलं आहे. आणि हे जळवण्यासाठी खरोखर जळतं की नाही हे बघण्यासाठी एक माचीस पण आहे. तसं होतं आपण बघून घेऊया की हे वर्किंग करतं की नाही करत, आणि वर्किंग जर केलं तर तुम्ही टाळ्या वाजवून स्वागत करू शकता नंतर, ओके. आणि मग ही तयार कशी होते, काय याच्यात आहे ते आपण नंतर बघूया. चला तर सुरू करूया. बायोगॅस तयार झालेली आहे, जवळपास 3 ते 4 दिवस आपण ठेवलेला आहे आणि इथे पूर्ण प्रेशरने हवा जमा झालेली आहे, गॅस जमा झालेली आहे. मग कोणती गॅस जमा झालेली आहे, कोणती गॅस तयार होते याची माहिती नंतर बघूया. चला ओके सर, घ्या माचीस, घ्या आपण पेटवून घेऊया. रेडी? रेडी? ओके. पेटला? पेटला ना? ओके. जळत आहे, याच्यावर आपण चहा बनवू शकतो, याच्यावर आपण स्वयंपाक करू शकतो, भात मांडू शकतो, भाजी मांडू शकतो. हे छोट्या स्वरूपाचं आहे, पण यालाच मोठ्या स्वरूपाचं जर आपण केलं. आज बघा, जर तुमच्या परिसरामध्ये काही बायोगॅस आहेत त्या बायोगॅसवर पूर्ण स्वयंपाक सुद्धा केलं जातं, लक्षात घ्या. आणि मी जास्त काही शेण घेतलेलं नाही आहे, थोडंच फक्त एका मुठीत मावेल इतकंच शेण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याला मग 3 ते 4 दिवस म्हणजे हे करून ठेवलेलं आहे. खूप आहे, लक्षात घ्या. म्हणजे कुजण्याची प्रक्रिया 3 ते 4 दिवस झाली आणि याचा प्रेशर पण वाढू शकतो, बघा वाढतं ना फोर्स. तो सारखा गॅस, तो सारखा आहे का? गॅसच आहे तो, ओरिजिनल गॅस. व्हेरी गुड, जमला? ओके, आता बघूया याची माहिती. टाळ्या वाजवा एकदा सर. तर बायोगॅस म्हणजे काय? तर बायोगॅस म्हणजेच एक प्रकार जैविक ज्या वस्तू आहेत त्या कुजून जो गॅस निघतो त्या तो गॅस म्हणजे एक प्रकारचा बायोगॅस. आणि बायोगॅसमध्ये विशेष करून 2 गॅसची निर्मिती होते, ती म्हणजे कोणती? तर नंबर 1 जे असतं ते म्हणजे मिथेन. मिथेन हा गॅस त्याच्यामध्ये सर्वात जास्त बनतोय. म्हणजे बायोगॅसमध्ये जर विचारलं गेलं तर 55 ते 60% मिथेन गॅस तयार होतो. आणि मिथेन गॅस हा ज्वलनशील असतो. ज्वलनशील म्हणजे काय? तर तो पेट घेतो म्हणून त्याला ज्वलनशील म्हटलं जातं. आणि दुसरा जो वायू असतो तो वायू म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड. कारण त्या ठिकाणी विघटन होण्याची जी प्रक्रिया असते ती विघटन होण्याची प्रक्रियेमध्ये कार्बन डाय ऑक्साईड हा सुद्धा वायू तयार होतो आणि तो 2 नंबरला असतो. म्हणजेच तो जवळपास 40 ते 45% इतका तो असू शकतो. म्हणजे दोनच गॅस इथे असतात, पहिला कोणतं सांगितलं? मिथेन, आणि दुसरं सांगितलं कोणतं? कार्बन डाय ऑक्साईड. पण तुम्हाला एक प्रश्न माझा आहे
की जसं आपला एलपीजी गॅस आहे, एलपीजी गॅस कुठं असतो माहितीये का? एलपीजी गॅस कुठं असतो रे? एलपीजी गॅस पाहिलं का सगळ्या? नाही लिक्विड पेट्रोलियम गॅस नाही पाहिला? नावच पाहण. अरे रे रे, दररोज आपण बघतो ना, दररोज सिलेंडर बघतो. आपण घरी जे स्वयंपाक करतो ना त्याला एलपीजी गॅस म्हणतात. काय म्हणतात? एलपीजी गॅस. आणि एलपीजी गॅस म्हणजे काय? तर लिक्विड पेट्रोलियम गॅस. लक्षात घ्या, लिक्विड पेट्रोलियम गॅस. ते लिक्विड मध्ये असते, पाण्यासारखं असते, तिथे गॅस नसते, ती द्रवरूपात असते. आणि ती कॉन्टॅक्ट हवेमध्ये आली की ती गॅस बनते. लक्षात घ्या, तिचा कॉन्टॅक्ट जर याच्यासोबत आलं तर ती गॅस बनते, अन्यथा ती लिक्विडच असते. तुम्ही लायटर बघितलं का? लायटर, लायटर छोटावाला लायटर असतो, तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय असतं? पाणी नसतं तो, तो एक प्रकारचा लिक्विड पेट्रोलियम गॅसच असतो. तो गॅसच आहे, पण तो कोणत्या रूपात? लिक्विड रूपात आहे, द्रव रूपात आहे. आणि तो जेव्हा वायू रूपात येतो, म्हणजे वायूसोबत त्याच्या म्हणजे हे होतं, तेव्हा तो गॅस रूपात कन्वर्ट होतो आणि तो ज्वलनशील असतो. आणि आपला जो घरचा सिलेंडर असतो, त्या सिलेंडरमध्ये तीन प्रकारचे वायू असतात. त्याच्यामध्ये मिथेन नसतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ब्युटेन असतो. काय असतो? ब्युटेन. नंबर एक ला असतो प्रोपेन, नंबर दोन ला ब्युटेन आणि नंबर तीन ला पेंटेन. असे तीन प्रकारचे गॅस असतात. किती प्रकारचे? तीन प्रकारचे. कोणते कोणते सांगितले? ब्युटेन, प्रोपेन अँड पेंटेन. कोणते कोणते? ब्युटेन, प्रोपेन, पेंटेन. इतके तीन प्रकारचे गॅस आपल्या घरगुती सिलेंडर मध्ये असतात. परंतु बायोगॅस मध्ये जो ज्वलनशील वायू तयार होते तो कोणता आहे? कोणता आहे? मिथेन. मिथेन कोणता आहे? मिथेन. तर समजला प्रयोग सगळ्यांना? चला धन्यवाद. काय बोलून?